नमस्कार सुधा दीदी। सिंस आपने कहा था मराठी चलेगा तो मराठी में ही चालू रखते हैं। 18वां अध्याय शुरू होता है मोक्ष संन्यास की योग। शेवटी 21वी पोथी सांगितल्यानंतर भगवद्गीता सांगितल्यानंतर शेवटचा उपदेश श्रीकृष्ण सांगेल। 66व्या श्लोकात सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष यिष्यामि मा शुचः। कि ठीक है, आतापर्यंत जे सांगितलं ध्यान ज्ञान गुण क्षेत्र क्षेत्रज्ञ साक्षीभाव हे कठीण होत असेल, खूप जास्ती होत असेल, तर सोडून दे बस माझी शरणागती, माझा होऊन जा, माझ्यात येऊन जा, माझी पण माझी मुलगी पण म्हणून राहा, माझी नाही तर बहीण म्हणून राहा, नाही तर माझी भक्त माझी शिष्य नाही तर माझी सखी मैत्रीण बन, माझी खेळ माझ्यासोबत, नाही तर माझी आई बन, मलाच आपलं पुत्र बाळ मान, नाही तर माझी प्रेयसी बन, मला आपलं प्रियकर मान, नाही तर माझी पुजारी पण मला आपलं ईश्वर मान देव मान विठ मान, ज्या कुठल्या भावनेनी किंवा माझं ध्यान कर, शांत रसात सख्य रसात दास्य रसात वात्सल्य रसात मधुर रसात। ए शेवटी पुन्हा एवढं सगळं सांगून पोथी गुंधाळाच्या आधी प्रेमाचा शरण, जेव्हा पत्नी जेव्हा पतीच्या शरण असते म्हणजे दबेल नसते, अलाइंड असते, मित्र मित्राच्या शरण आहे म्हणजे काही सरेंडर करून जबरदस्ती इलाज नाही म्हणून नाही, ठीक आहे चल यार चल तेरे तेरी मर्जी, चल तेरे मन की करते। मित्र म्हणते नहीं यार आज ये खाने की इच्छा है, अच्छा चल ठीक है उधर चले जाते। क्या कोणी मुलांनी म्हटलं नाही नाही बाबा आज नाही आईस्क्रीम नाही कुल्फी कुल्फी नाही आईस्क्रीमच, तर ठीक आहे चल, तर त्यांच्या मनात त्यांच्या मतात आपलं मत जोडून ठीक आहे तू म्हणते तसं तू म्हणते तसं तुझे, तर म्हणजे काय घुटणे टेकून नाईलाजाने जबरदस्ती नाही म्हणून राहिलं वडील मुलांना ठीक आहे म्हणून, इलाज नाही आहे नो चॉईस, नाही उलट आहे मर्जी राखून प्रेमाने विश्वासाने ठीक तसं शरणागती प्रेमाचा मार्ग। जसं ध्यानाच्या वेळेस आज सकाळी आता थोड्या वेळापूर्वी आपण ज्ञानेश्वर महाराज मुख्य एवढे ज्ञानेश्वरी लिहिलेली एवढे जन्मजात सिद्ध योगी यांचं नावच ज्ञानाचा ईश्वर आहे, ज्ञान सगळ्यांना मान्य आहे, सगळ्यांनी स्वीकार केला, मराठी असो नसो या ज्ञानियांचा राजा आहे, ज्याच्यासाठी विष्णूचा अंश अवतार म्हटला तो ज्ञानेश्वर शेवटी म्हणतो आहे। आज ऐकलं आपण ध्यानाची वेळ श्लोकानंतर श्लोक अभंगानंतर अभंग, बाप रखुमाई वरू विठू प्रेमाचा विचार करण्यासारखा आहे, माझ्यासाठी तर आहेच म्हणून मी ते आज विशेष त्यावर प्रकाश टाकला। मोक्ष संन्यास युगात होतो बावीस मला असं वाटतं श्लोक झाले होते, आज 23व्या श्लोकापासून सुरुवात करू। 22व्या श्लोकापण आता काय सुरू झालं आहे या अध्यायात सात्विक राजसिक तामसिक प्रकारचं ज्ञान कसं असतं, कर्म कसं असतं, दान कसं असतं, ध्यान कसं असतं, स्वभाव कसा असतो, व्यक्ती कसा असतो, हे जे सुरू झालं होतं 17व्या अध्यायात श्रद्धात्रय विभाग योगात, ते आता पुढे 18वा श्लोक 18व्या अध्यायात संपवणार ते पहिल्या अर्ध्या अर्ध्या भागात, 17व्या अध्यायातल्या तिसऱ्या तिसऱ्या श्लोकात थर्ड श्रद्धामयो अयम पुरुष यो य श्रद्धा स एव सः, 17th चैप्टर थर्ड वर्स। कि मनुष्य जाती जर आहे आपण ह्यूमन जर आहे तर दे ऑलवेज बिलीव समथिंग,
कुठे न कुठे त्यांची श्रद्धा आहेच, राहणारच. जे म्हणतात नास्तिक आहे कधीच देवावर विश्वास नाही ठेवू शकत, शक्यच नाही देव असणं. पक्क कट्टर अडीग असा माझा विश्वास आहे की देव नाही. त्यांनी पहिलेच कबूल केले की असा माझा विश्वास आहे, कुठेतरी देव नाही याच्यात विश्वास आहे, भक्ताचा देव आहे याच्यात विश्वास आहे. पण श्रीकृष्ण म्हणते की विश्वास कुठे ना कुठे असल्याशिवाय मनुष्य नाही, श्रद्धा आहेच. वेदांमध्ये तर पहिल्या तीन गोष्टी ज्या बनवल्या गेल्या उपनिषदांमध्ये, उपनिषद वेदांचा भाग आहे, वय वाचलेलं सांगतोय. पहिल्या तीन गोष्टी ज्या बनवल्या गेल्या त्यात दुसरी गोष्ट म्हणजे श्रद्धा बनवली. सृष्टीचं निर्माण जेव्हा झाला तेव्हा टॉप थ्री इन क्रिएशन मध्ये श्रद्धा इज फेथ, विश्वास की नाही काहीतरी आहे अजून, देर इज समथिंग. आय डोंट अंडरस्टँड इट, आय डोंट नो इट, बट देर इज समथिंग. जे एथिस्ट आहे, नास्तिक आहे, विश्वास नाही आहे देवावर धर्मावर, ते जेव्हा म्हणतात की देव नाही आहे, याचा अर्थ आहे त्यांना अर्थ देव नाही आहे, त्याच्या जागी दुसरं काहीतरी आहे, विज्ञान आहे, सायन्स आहे, पण दुसरं काहीतरी याच्यावर विश्वास आहे. विश्वास असल्याशिवाय शक्य नाही जीवन मनुष्याचं. हे त्या तिसऱ्या श्लोकात म्हटलं होतं 17व्या अध्यायाच्या. श्रद्धामय वयम पुरुष, हा व्यक्ती जो आहे, दिस ह्युमन दॅट देर इज अर्जुन, दिस ह्युमन रेस इज ग्राउंडेड, अँकर्ड, पेरला आहे रोप, जमीन पेरला आहे जसा श्रद्धा रूपी सॉइल मध्ये. देअर फॉर नो वे अराउंड श्रद्धा. अँड मग यो या श्रद्धा स एव यः, ज्या जशा वाळवंटात पेरण्याचे वेगळे, ओल्या जमिनीत पेरण्याचे वेगळे, जिथे ज्याची श्रद्धा त्याच्याप्रमाणे त्याचं जीवन, तिथून सुरुवात झालेला हा तो अध्याय. आता इथे थोडे काही श्लोक अजून संपेल आणि मग पुढे शेवटचा उपदेश अध्यायाचा. सो दॅट्स वर वी आर. मागच्या वेळेस ज्ञाना ज्ञान कसं असतं, सात्विक ज्ञान, राजसिक ज्ञान, तामसिक ज्ञान हे झालं होतं, की ज्यात म्हटलं होतं की जे त्या लक्षात येतं की सगळ्यांमध्ये एकच आत्मा आहे, तुकडे 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 शिंपडलेले नाही आहे. वेगळेवेगळे चांदण्या जशा आकाशात आहे, ही चांदणी वेगळी आहे, ती चांदणी वेगळी आहे, ती चांदणी वेगळी आहे, आकाश बॅकड्रॉपमध्ये एक आहे पण चांदण्या वेगळ्या आहे रात्री दिसणाऱ्या. तसा नाही आहे आत्मा, आत्मा त्या आकाशासारखा आहे, अव्यक्ती चांदण्यासारखे. तू, तुम्ही, मी, आम्ही, आपण, आपण निरनिराळे तारे आहोत गगनात, पण आत्मा एक सलग जसा आकाश आहे. देर इज ओनली वन स्काय. तुकडे 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 आकाशाचे नाही आहे, अरे हा तुकडा हा तुकडा, ढग निरनिराळे आहे, आभाळाले आर, क्लाउड्स आर मेनी, स्काय इज वन. आभाळ आकाशाने सगळ्या ढगांना व्याप्त केला आहे, सगळेच्या सगळे ढग आकाशात आहे, प्रत्येक ढगामध्ये आकाश आहे, आकाश म्हणजे स्पेस. तसं हे शरीर रूपी ढग जे फ्लोट होऊन राहिला आहे, थोड्या वेळ राहील मग तुटून जाईल, गायब होऊन जाईल. ढग दिसत आहे थोडा, थोड्या वेळेने नाही दिसत. काय झालं, कुठून आलं ढग आकाशात? आय डोंट नो कुठून आलं, आता दिसते आहे, अरे दुपारी दिसत, आता कुठे गेलं ते ढग नाही दिसत आहे, आय डोंट नो. तसं हे शरीर कुठून आलं, कुठे जाणार, पण ढगाच्या आधी तिथे आकाश होतं, ढग असताना तिथे आकाश होतं, ढग गेल्यानंतरही तिथे आकाश दिसते आहे. तसं हे ढग, हिरवा रंग कपडा घातलेलं ढग शरीर, हे याच्या आधी आत्मा जो मी आहे तो होताच, आत्ताही आत्मा आहे म्हणून मी, आणि गेल्यानंतरही आत्मा राहणार, आणि तो सगळ्यांमध्ये सेम आहे. सगळ्या चांदण्यांमधला आकाश एक आहे, सगळ्या ढगांमधला आकाश एक आहे, हे असं समजायची ती सात्विक ज्ञान. आत्मा तर आहे हे स्वीकार केला, पण प्रत्येकात वेगळा वेगळा आपला आपला तुकडा आहे. या ढगाला आपला आकाश मिळाला, त्या ढगाला आपला आकाश मिळाला, या चांदण्याला आपला मिळाला, या माणसामध्ये एक त्याचा आत्मा आहे, तिच्यामध्ये तिची दुसरी आत्मा आहे, आत्मे 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 वेगळे तुकडे तुकडे आहे, असं कन्फ्युज काहीतरी वाटणं हे राजसिक ज्ञान. अरे आत्मा आत्मा कुछ नाही होता, ऋणम ऋणम कृत्वा घृतम पिबेत, ये जिंदगी बस इधर ही है, बस जो खाओ पियो मजा करो ऐश करो,
आपलं जमा आपण इकट्ठा करो, लाचलुचपत ब्राइबरी जे काय जबरदस्ती खोटं नाटक करून, और कुछ नहीं होता, भगवान भगवान नहीं, आत्मा वगैरह नहीं होता, अपन शरीर है यार, इसको खिला पिला नहला धुला बस, अपन हे तामसिक आत्मा जगह लक्षित नहीं अस्वीकार ते तामसिक ज्ञान, तसं डेग्रेडेशन आहे प्रत्येक असे वेगवेगळे जे आता सांगेल तो कर्म आता नेक्स्ट राहील की सात्विक इज द क्लोजेस्ट टू द रियल, सात्विक म्हणजे फुल ट्रूथ नाही पूर्ण सत्य नाही सात्विक म्हणजे, पण त्याच्या सगळ्यात जवळ जे आहे ते, राजसिक म्हणजे थोडं कमी दर्जाचं थोडं भ्रष्ट झालेला अजून डेग्रेडेड, जसं फळाला कुठेतरी एका बाजूला थोडीशी कीड लागली सडून गेला एक छोटंसं दिसून आलं किडलेलं एक दोन तीन ठिकाणी, ते पूर्णच्या पूर्ण फेकून देत नाही आपण कधी कधी, ते थोडंसं छिलकं असं काढून आतून चाकूनी काढून ओके बाकी सगळं चांगलं आहे तसं, पण जास्तीत जास्त कीड आहे थोडंसं फळ आहे तर ते पूर्णच फेकून देतं, तर एखादं असं फळ ज्याला कुठेच कीड नाही स्वच्छ चांगलंसं दिसतंय व्यवस्थित, आणि दुसरं जे थोडी थोडी कीड लागली जे कापून छापून घेऊ शकतो, आणि तिसरं जे पूर्णपणे सडलेलं आहे तसा सात्विक राजसिक तामसिक, फळातला जो रस आहे ते रसाच्या जवळ जितकं जितकं येत आहे तितकं तसा, सो तर तिथपर्यंत झालं होतं आपलं, तर 23व्या श्लोकापासून सुरुवात करू आता, नियतम संगरहितम अराग द्वेषतकृतम अफल प्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते, जो कर्म शास्त्र विधि से नियत किया हुआ और कर्तापन के अभिमान से रहित हो तथा फल न चाहने वाले पुरुष द्वारा किया गया राग द्वेष के बिना राग द्वेष से किया गया हो वह सात्विक कहा जाता है। सात्विक कर्म सात्विक कार्य सत्यनारायण की पूजा के लिए यज्ञ केला दान केला लोकान ब्राह्मणांचा सन्मान सत्कार केला म्हणजे सात्विक कार्य केलं सात्विक लोक असं नाही, इट डिपेंड्स की मनात उद्देश काय होता कुठल्या उद्देशाने असं तर सांगतोय, नुसतंच कार्य वरून वरून ड्रामा केला पण हे चांगलं लोक चांगलं दिसतंय मंदिर मंदिरात गेले हर संडे को मंदिर में जाते हैं जोर जोर से घंटा बजाते डमरू बजाते नाचते हैं हरी बोल हरी बोल हरी बोल, ऐसा म्हणजे सात्विक नेसेसरली नहीं है टुवर्ड्स क्लोजर टू सात्विक है मे बी सात्विकच्या जवळ आहे पण आय डोंट नो सात्विक आहे की नाही, कारण मनात काय उद्देश आहे त्याच्यामागे करण्याचा हेतु निर्देश करत आहे। नियतम संगरहितम नियतम म्हणजे जे नेमून दिलेलं आहे जे शास्त्रामध्ये सांगितलं योग्य काय आहे तर सांगितलं अयोग्य जे आहे ते नाही, कारण शास्त्र हे एम्पेरिकली डेव्हलप्ड आहे, एम्पेरिकल म्हणजे परंपरा परंपरागत शिष्य परंपरा गुरु परंपरा की एकानंतर आलेल्याने अजून विचार केला आणि अजून त्याला इम्प्रूव्ह केलं, त्याच्यानंतर आलेल्याने त्याला स्वीकार केला आणि त्याच्यावर अजून विचार केला आणि अजून त्याच्यावर बांधला व्यवस्थित पक्क केला, तो जो नियम असेल किंवा तो जो विचार असेल किंवा ते जे सूत्र असेल त्याच्या शिष्याने ते स्वीकार केलं की हे माझ्या गुरुच्या 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 गुरूंनीपासून आलेलं आहे परंपरा, ते इतके लोक तपस्वी आहे ऋषीमुनी आहे त्यागी आहेत ते काहीतरी त्याच्यात सार असेल तर मी स्वीकार करतो पण मी स्वतःचा विचारही करतो स्वीकारही करतो आणि विचारही करतो आणि त्याच्यावर मग अजून स्वतः की हो हे सगळं बरोबर आहे आणि आता जे पद्धत आहे आता जे टाइम्स चेंज झाले त्याच्याप्रमाणे असा त्याला अजून पक्क केलं नीट व्यवस्थित स्वच्छ केलं, अशी जी पद्धत असते केव्हापासून चालू झाली सुरू हु नोज किती 32 गुरु झाले की 304 गुरु झाले, त्या अशी हे जी परंपरा त्याला एम्पेरिकल म्हणतात इंग्रजीमध्ये, तर त्याच्यामध्ये ते पक्क असते बिलकुल, कारण की जनरेशन आफ्टर जनरेशन सिद्ध झालेलं सत्य असतं, तर म्हणून त्याला सिद्धांत म्हणतात सिद्धांत एंड कन्क्लुजन फायनल कन्क्लुजन सिंथेसिस ज्याला म्हणतो आपण की एवढं सगळं माहिती केल्यावर त्याच्यानंतर सार काय त्याचा, तर त्याच्याप्रमाणे करणं याला नियतम म्हणतात कर्म की असं करायला हवं तसं नको करायला, हे विधी निषेधचा जो मार्ग आहे विधीमध्ये जे सांगितलेलं आहे व्हॉट शुड बी डन व्हॉट शुड नॉट बी डन
देवळात प्रतिष्ठापना कशी करायला हवी व कुठे काय करायला हवं, जे काही नियम लागून ठेवले जाते, अनुभव सिद्ध लोकांनी केलेले आहे, अनुभवाप्रमाणे केलेले आहे की प्राणायाम भले करायला हवा, न्यास करायला हवा, पोथीच्या आधी जे असतं अमृतयान्वा शरसेन्वा ते सगळं त्याला जो अर्थ आहे की वर हात करून गायत्रीचा मंत्र म्हणायला हवा, सूर्याकडे लक्ष देऊन पाण्याचा अर्घ द्यायला हवा, ईशान कोणाकडे जे जसं काही असेल जानवं घालायला हवं, जे काही नियम लागून ठेवले असेल त्या मार्गाचे, तर कर्म जर करायचं असेल तर नियतम संगरहितम। तर आता मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की जिथे 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 हा संघ शब्द संघ नाही हे सांगितलं होतं मागच्या वेळेस, संघ म्हणजे असोसिएशन टीम, संघम शरणम गच्छामी जे बुद्ध देवाचं आहे ते थोडंसं स्लाइट याचंच एव्होल्यूशन आहे संघ शब्दाचं। बुद्ध जिवंत असताना बुद्ध देवाला विचारलं की शेवटी त्याने शेवटी शरणागतीची बुद्धाचे जे वचन आहे ते बरेचसे गीता संगत आहेत, गीतेला धरून आलेले आहे। निर्वाण पद शेवटचं पद जे सांगितलं बुद्धाने ते 6व्या अध्यायात स्पष्ट बोलले गेलं, योगो निर्विण्ण चेतसा, निर्विण्ण शब्द आहे निर्वाण पदाला, योगिक स्टेट ऑफ माइंड समता जे आहे समत्वम योग मुच्यते। तसंच संघ शब्द इथे सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, हे माझ्या शरणे। तर बुद्ध देवाला विचारलं की कसं आम्ही आमचं जीवन जगू, ते म्हणलं बुद्धम शरणम गच्छामि, एनलाइटन वन्स जे आहेत बुद्ध जे आहे मी जे तुमच्या समोर बसलो आहे किंवा माझ्यासारखे जे एलिमेंट आहे प्रकाश प्रकाशात जगणारे त्यांचे शरण राहा। पण बुद्ध देव तुम्ही नाही राहिले तर तुम्ही आता 80-82 वर्ष झालं तुमचं वय, म्हणतंय आमची जायची वेळ आली आहे, त्याच्यानंतर काय करायला हवं की संघम शरणम गच्छामि धम्मम शरणम गच्छामि, मग आपल्या धर्माला धरून धर्म नाही राहिला धर्म सम कन्फ्युजन झालं तर संघम शरणम गच्छामि असोसिएशनमध्ये। शुकमुनीला विचारलं परीक्षित राजांनी हे कसं माझं कल्याण होईल, साधू संघ असोसिएशन सत्संग सत्याचा संघ। तर ते जे संघ येतं म्हणजे हँगिंग आउट विथ ज्याला म्हणतो त्यांच्यासोबत राहणं, त्यांच्या अराउंड इर्दगिर्द राहणं। तिथे कर्म जेव्हा येतं शब्द कुठ जेव्हा केव्हा भगवद्गीतेमध्ये संघ शब्द वापरला जातो त्यात एकतर कर्माला धरून येतं किंवा कर्माला धरून येत नाही, त्याच श्लोकात कर्म शब्दही राहील या त्याच श्लोकात कर्म शब्द राहणार नाही, त्या श्लोकात संघ शब्द कर्म शब्द जर आहे तर तो कर्म फळाचा संघ उपनिर्देश होत आहे। इथे संघ रहितम म्हणजे कर्म तर करून राहिले आहे, दान तर देऊन राहिले आहे, यज्ञ तर करून राहिले आहे, पण संघ अरहितम त्याच्या फळाचं संघ नाही करताय, फळाच्या उद्देशाने नाही करताय, तर असं असेल तर सात्विक आहे। नुसतं यज्ञ दान म्हणजे केलं म्हणजे सात्विक नाही आहे, पण फळाची जर अपेक्षा नसेल तर सात्विक आहे। अरागम द्वेषतः कृतम, नुसतंच ते नाही पण राग नाही आहे की असाच वाला तसाच वाला हेच फुलं ऐसा नाही किया वैसा नाही किया इधर लाव वो करो ये करो, तसा द्वेषही नाही आणि रागही नाही, हट्ट हट्ट जिद्द नाही आहे आणि द्वेषही नाही आहे की कसं असे तसे जसं शांत मनाने फळाची अपेक्षा न ठेवता करून आले का, कारण हे योग्य सांगितलं गेलं आहे आपल्या आधीच्या लोकांनी म्हटलं हे बरोबर आहे आणि मी स्वतः विचार करून पाहिला की बरोबर वाटत आहे म्हणून करतो आहे। जर मनात इच्छा नाही आहे फळाची आणि खूप इकडची अटक खटक नाही आणि तिकडे चिडचिडही नाही आहे तर अफल प्रेप्सुना कर्म, फळाची मनात प्रेप्सु म्हणजे सुंदर शब्द आहे सटल आहे सिक्रेट अभिलाषा, वरून वरून दिसत नाही आहे, काही म्हणत नाही हा नाही नाही मी अपने को कुछ नहीं चाहिए पंडित जी कर जैसे तुम, मग कुठेतरी मनात सिक्रेट टाचणी टोचून एक ठेवली आहे चिठ्ठी लावून की देवा एवढं जर मिळालं तर चांगलं होईल। अफल प्रेप्सुना व एक खूप सुंदर अगेन ब्युटिफुल लँग्वेज पोएटिक लँग्वेज की हेडन कुठेतरी एक टाचणीने टोचून पेपर क्लिपने लावून मनात नाही ठेवून दिलं की बस इतना कर देना भगवान, असं नाही आहे। अफल प्रेप्सुना, अगर तुम्हारी मर्जी हो तो प्रभु ठाकुर हो सब
बस तुम तो सब जानते हो मेरे मन की, तुम्हारी मर्जी हो तो बस वो उतना उधर सब ठीक ठाक कर देना। असजर नसल तर सात्विक, मर्जी सब तो जानते तो है, तो मगमना चाहिए गरज का है ना। तर अफल प्रेप्सना कर्म यद तद अस जेते, यद म्हणजे अस, तत् म्हणजे तस, अस जे ते तस सात्विकम उच्चते, उच्च म्हणजे म्हटल्या जातात, इज कॉल्ड सात्विक। तो म्हणून पुन्हा एकदा हिंदीत वाचतो, जो कर्म शास्त्र विधि से नियत किया हुआ और कर्तापन के अभिमान से रहित, मी के लहुमने किया, तथा फल न चाहने वाले साधक द्वारा बिना राग द्वेष से किया गया हो वह सात्विक कहा जाता है। 24वां श्लोक तथा सात्विक ज्यादातर राजसिक। यद कामे सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासम तद राजसमुदारतम, परंतु जो कर्म बहुत परिश्रम से युक्त होता है तथा भोगों को चाहने वाले के द्वारा या अहंकार युक्त किया जाता है वह कर्म राजस क्या कहा जाता है। दान्ते यानी दिला तितकस दिला, यानी तितकस दिला, दोन प्रण पेचे दोन वेगळ्या प्रकारचे श्रेणी झाल्या, यज्ञ यानी केलं यानी केला, पण दोन प्रकारचं सांगितलं गेलं, कारण उद्देश इंटेन्शन एन टेन्शन लास्ट काय होतं ते, है ना, एन टेंड म्हणजे झुक झुकणं, कलाव इन्क्लिनेशन कुठे होतं आतमध्ये, टेंडिंग टू आपण टेंडन्सी म्हणतो, इंटेंड इन साइड, वरून बाहेरून न्यूट्रल वाटलंय दोघे, पण आतमध्ये टेंडन्सी कुठे होती, थोडस हलकस कुठे, ते प्रेप सुना चिठ्ठी कुठे चिपकवून दिली होती, मागच्या साइडला पी टर्न पी टी ओ पर्ण नॉन की पीछे पीछे मी लिखा, भगवान देखले ना, इंटेंशन कुठे होतं तर त्याच्यावर डिपेंड करतं। यद तू, तर 24वा श्लोक 24, यद म्हणजे असं, तू म्हणजे बट, ना संस्कृत जसं मराठीत म्हणतो परंतु, ना म्हणजे बियॉन्ड दॅट द हवेवर, सो यद तू कामेप सुना, हे पुन्हा शब्द आला तो सुना, प्रेप सुना, देर इज अ सिक्रेट डिझायर कामना, यद तू कामेप सुना कर्म, कर्म तर करून आले फर्स्ट क्लास करून आले, अजून जास्त, यांनी तर सोन्याच्या पॉलिशचा आणला, पण यांनी तर ॲक्च्युअल सोन्याचा आणला, लो मस्त करो, यांनी तर एका नारळ, यांनी 108 नारळ दिले, यांनी 1.25 किलो पेढे, यांनी 1.25 मन पेढे पाठे, यांनी तर त्या मंदिरात जेवढे भक्त आले त्या सगळ्यांना जीव घातला, त्यांनी तर गाव भोजन दिलं, हो ते ठीक आहे, मग यांच्यापेक्षा हे मोठे का, मे बी लेट्स सी लेट्स चेक आउट, मनात मॅग्निफाईंग मनात काय होता, दे वर्क इज देअर टू बी डन म्हणून केलं की न वर्क इज देअर अँड देअर फॉर आय माइट गेट सम रिझल्ट, मला काहीतरी मिळेल, त्यांनी केलं। यद तू कामे सुना कर्म, तर दिस इज व्हेरी लिबरेटिंग, बिकॉज भगवद्गीतेप्रमाणे कर्माच्या मॅग्निट्यूडला विशेष महत्त्व नाही, मी केवढं मोठं कार्य केलं याचं जास्ती महत्त्व नाही आहे, ह्या गुरूंचे किती चेले आहे याचं जास्ती महत्त्व नाही आहे, यांचा प्रभाव किती लोकांपर्यंत पोहोचला याचं महत्त्व नाही आहे, इतकं नाही आहे, इनके 2 लाख है, उनके 2 करोड है, इनके सब देशों में आश्रम है, त्याचं इतकं महत्त्व नाही आहे, हे कोणालाच माहीत नाही राहणार, कदाचित फक्त त्या गुरुलाच माहीत राहील, संताला आणि देवाला, त्यांच्या आत काय आहे सिक्रेट, छोटंसं कुठेतरी लिहिलेलं काय, ते जास्ती नीडल मूव्हिंग आहे, बिकॉज ते इनसाईड आहे ना। मागे काल काल एक इथे अमेरिकेत हिंदी सत्र झालं, 12वा अध्याय भक्ती योग, त्यात मी एक उदाहरण सांगत होतो, नीडल मूव्हिंग म्हणजे समजायला, आपलं घड्याळ आलेलं असते भिंतीवर, ते मोठं काही लोकांकडे मोठी घड्याळ असते, एवढी मोठी चौडी लंबी चौडी, वाव बिग बिग, 4 फूट बाय 4 फूट, ते एवढा मोठा काटा त्याचा हातासारखा धुडतो, आणि तो असा टक 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 करू शकतो, बेजार करून कुठेही गेलं घरात तरी त्याचं टक टक ऐकू येत राहत आहे, आणि तर ते त्याचा बाहेरचं जे आहे समजून घ्यायला हवी गोष्ट, बाहेरचं जे टोकं आहे त्याचं एवढं मोठा वर्तुळ सर्कल बिग सर्कल ड्रॉ होतो दर तासाने एक सर्कल,
तसा. आणि ती इथे जे टाचणी त्याला पेननी दाबून ठेवलं, धरून ठेवला आहे, ते जेव्हा फिरते तेव्हा हा काटा फिरतो. माझ्या हाताकडे लक्ष दिलं, एक खालचं छोटंसं फिरलं तर काटा फिरला. तर इथे जे आहे ते एवढंसं वर्तुळ झाला, इथे माझ्या खाली इथे छोटासा सर्कल झाला आणि इथे एवढा मोठा झाला. पण हे फिरल्याशिवाय हे नाही फिरत. हे जर पक्क इथे दाब खेळ ठोकल्या गेला तर किती बॅटरला आल्या तरी हे इकडे हलत नाही होणार, है ना. पण हे जसं जसं फिरलं, या मोठ्याने किती हट्ट जरी केला तरी हे जर फिरलं तर याला झक मारून फिरावं लागेल जबरदस्ती. सो दिस इज वेअर द पॉवर इज. इवन दो दिस लुक्स बिग, बाहेरचं खूप मोठं दिसून आलं ते एवढंच आहे, पण सगळी शक्ती संचयित इथे आहे. तसं बाहेरून कितीही मोठं कार्य जरी दिसलं तरी आतमध्ये उद्देश, इंटेन्शन, त्याच्या मागे काय आहे, त्या डिटर्मिन्स की वेअर वी विल एंड अप. प्राईम मूवर जे आहे, मुख्य जे हलवण जे हलवून जे राहिला आहे, संकल्प संकल्प प्रभवान कामान त्यक्त्या सर्वान शेषतान. याच्या आधी झाला आपला श्लोक भगवद्गीते आधी, संकल्प जे केलं, समकल्पना इति संकल्पन, कल्पना आहे, संकल्प इमॅजिन आहे, त्या शब्दातच रहस्य आहे, रिअल नाही आहे, कल्पना केली, विजन आहे. सम खूप खूप विचार करून लागतो, संकल्प सर्वान कामान, एव्हरी बिट ऑफ रेझोल्यूशन, असं ऐसा करेंगे वसा करेंगे, ये हो जाएगा वो करेंगे, चलो चलो ये करके दिखा दे, सर्वान त्यक्त्वा अशेषान, खुद बिल्कुल बाकी न राहो. हे ते कृष्णाचे वचन आहे, भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे अर्जुनाला, अरे हे जिवंत राहतील ना ते, हे मरतील ना ते, असं होईल ना तसं होईल, हे इमॅजिन नको करू. चल इथे समोर तुझ्या युद्ध आहे, समोर जे कार्य आहे ते कर, दमा जे फर्स्ट क्लास जेवढं तुझ्याने व्यवस्थित आहे ते कर इन द प्रेझेंट मोमेंट. त्याला पुढे चिनी लोकांनी जाऊन म्हटलं झेन, झेन आहे, झेन काय, प्रेझेंट मोमेंट, हे हजारो वर्षापूर्वी सांगितलेलं आहे, बी इन द प्रेझेंट मोमेंट, डोंट गो टू मच इन द फ्युचर, असं होईल तसं होईल तसं, फ्युचर विल हॅपन इफ यू डू दिस नाव बेस्ट. तर प्लस इवन इफ आता हे खूप चांगल्या प्रकारे केलं तरी ते तुला वाटते तसं होईलच असं काही गॅरंटी नाही. आपलं झालं आहे 14वा श्लोक 18 अध्यायाला, अजून गोष्टी, अजून महारथी 4 प्रकारचे आहेत जे डिटर्मिन करतील तुझ्यासारखे तुझ्या इतके. सो म्हणून यत्तु कामे सुना कर्म, कामना मनात ज्याचे आहे तशा प्रकारे जे कर्म, स अहंकारेण वा पुन्हा, ऑर एक तर कामना मिळा म्हणून किंवा अहंकाराने, की असं तसं तसं जे काय स्वतःचा मोठेपणा, ते राजस क्रियते बहुलायासम. आणि तिथे निर्देश आहे की जनरली वॉच केअरफुली, तो म्हणतो की एफर्ट खूप असतात राजसिक कर्मामध्ये, सात्विक कर्म एफर्टलेस असतं, खूप कावाड कष्ट नाही करत, खूप मेहनत, खूप धमाधम, खूप थकून भागून, खूप पाय दुखून राहिले, खूप शरीर खूप करावं लागतंय, असं नाही होत सात्विक व्यक्तीच्या जीवनात किंवा सात्विक कर्मामध्ये. असं जेव्हा होतं की खूपच काहीतरी तिथे राजसिकता आहे, हा निर्देश आहे. बहुल आयासम, आयास म्हणजे प्रयत्न, जसं आपण म्हणतो प्रयास, बहु म्हणजे खूप, मेनी मेनी काइंड ऑफ एफर्ट्स पुल टुगेदर, बहुल आयासम. बिकॉज सिद्धांत असा आहे, द थिअरी इज की कर्म एफर्टलेस असतात, कर्मासाठी कर्मयोगामध्ये एफर्ट नाही आहे. सहजम कर्म तो कौनते, याच अध्यात पुढील, कर्म सहज आहे, कर्मयोगात जर स्थित राहणार एफर्टलेसली डिलिवर्ड आहे. पण जर एफर्ट वाटतात आहे तर ते सहज अर्थात सहज नाही आहे, तर तिथलं योग सुटला नुसतं कर्म राहिलं, कर्मयोग नाही राहिला. कारण काही कुठेतरी अपेक्षा आहे किंवा अहंकार आहे, या श्लोकात निर्देश आहे. एफर्ट जर वाटून राहिले, मेहनत जर होते आहे, थकवा जर येतो आहे, केवढा सुंदर निर्देश आहे कृष्णाचा इथे. तर दोनपैकी गोष्ट आहे, एक तर काहीतरी अपेक्षा आहे इथून मिळायला हवा, किंवा कुठेतरी अहंकार आहे, माझ्यापेक्षा श्रेष्ठ अजून कोणाच्या न दिसायला हवं, हे बेस्टवाला हवं,
ज्या प्रकारे त्याच्यामुळे मी परफेक्शनिस्ट, पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा की जसं जितका त्याच्यामागे एक तर काहीतरी अहंकार आहे की म्हणजे मग मला नंबर वन मिळव, प्राईज मिळव, जे काय असावं, पण तो योग नाही आहे, त्यात ईश्वर प्राप्ती नाही आहे. ते नक्की मिळू शकतं ज्या उद्देशाने केलं ते मिळेल, पहिलं बक्षीस मिळेल, कॉन्ट्रॅक्ट मिळेल, जे काय जो काय उद्देश असेल किंवा सगळीकडे उदव उदव होईल होईल ते जरूर, पण ईश्वर नाही मिळणार, शांती नाही मिळणार, सगळ्यात मोठं बक्षीस नाही मिळणार. सो जो कर्म बहुत परिश्रम से युक्त होता है अथवा भोगों को चाहने वालों द्वारा या अहंकार युक्त किया जाता है वह कर्म राजस कहा जाता है. तामस 25वां श्लोक. अनुबंधम क्षयम हिंसाम अनुवेक्ष च पौरुषम मोहादारभ्यते कर्म यत्ताम समुच्यते. जो कर्म परिणाम हानि हिंसा सामर्थ्य को न विचार कर केवल अज्ञान से आरंभ किया जाता है वह तामस कहा जाता है. एवढे विचार, अविचारी, थर्ड क्लास, वेस्टफुल, केअरलेस, हार्टलेस, स्ट्यूपिड, ज्याला म्हणतो आपण गधे की नाही, अकल नाही आहे की आपण ज्याला म्हणतो, तिरो अकल नाही आहे की भेजा का गया तेरा, गधा आहे का तू, हे असं जे आपल्या मनात विचार येतो तिथे तामसिकता दिसून येते. जिथे आपलं ताम आपल्याला तामसिक नाही म्हणते, ज्याच्या कशामुळे असा मनात विचारला ते कार्य तो व्यक्ती तामसिकतेमध्ये राहत आहे. जे उत्स्फूर्त माझ्या मनात जर विचारला की अरे पागल आहे असं कोणी करते का, उलट उलट म्हणजे तामस. तिथे जे काय होत असेल तर ते नीट बघा की कावर माझ्या मनात असा विचार का आला की गाढव आहे का तू, उल्लू के पठ्ठे म्हणले म्हणजे उलटा टांगलेला उल्लू म्हणजे होतो, तर तिथे ते तामसिकता. इथे जे वर्णन केलं जो कर्म परिणाम हानी हिंसा सामर्थ्य न विचार कर, न परिणामाचा विचार करत आहे की अरे बाबा यांनी काय तुला समजते का, लक्षात विचार केला का तू पुढे काय होईल, असं वागशील तर असं बोलशील तर, हॅव यू थॉट अबाउट इट, डू यू रिअलाइज व्हॉट यू डुईंग, आय डोंट केअर, लाईक इट डझंट मॅटर, आय डोंट नो, आय डोंट केअर, वर एवर. ते तामसिक आहे कारण परिणामाचा विचार केला, हानी, अरे तुझं नुकसान होऊन नाही नाही, यू आर लुझिंग आउट, यू तुला वाटत नाही खूप काहीतरी फायदा होणार, पण शेवटी तुझं लॉस होणार आहे बिग टाईम, डू यू रिअलाइज दॅट, नो आय डोंट थिंक सो, हे वाय, बिकॉज विचार न कर कर, व थोडासा विचार कर तुझ्या लक्षात येईल की विचार नाही, ते तामस आहे. हिंसा, काम न धाम, तोडफोड, फांद्या तोडून राहिले आहे काही कारण नसताना, काय जे काय उपट लोकांचा अपमान करून राहिला आहे, तो तळ तू तडाक धुमधडाक, जे काय हिंसा किंवा मारकाट, एवढं व्यवस्थित सगळं खायला प्यायला असताना प्राण्यांची हिंसा करून, प्राणीच खायचे नाही मेरो, बकरा अच्छा लागता, मटन खाते, चल अजून डबल तिब्बल 10 पट पैसे देऊन नॉन व्हेज फूड खाने का, तीच बिर्याणी व्हेजिटेरियन होऊ शकते नाही, त्यांच्या वैसी बिर्याणी, हिंसा कंट्रीब्युट करणं, हिंसाला पैसा दिला तर जास्त पैसा मिळतो तर अजून हिंसा करेल, उदाहरणार्थ. और सामर्थ्य किंवा मग दुकान फोडफाड, सब लोग जा रहे आपण फोडफाड कर, काही काम ना धाम कर, लोक मारून आले स्वतः 2-4 लावून दिल्या, काही कारण काहीच नाही, असंच न विचार कर, अविचारी. और सामर्थ्य कोण न विचार कर की कोण किती समर्थ आहे, इक्वल आहे का, कंपॅरेबल आहे का, कॉम्फरेबल आहे का, यांच्यामध्ये काही, जसं एक प्रसंग येतो भागवतात, कंसानी कृष्णाला बोलावलं, यशोदा जाऊन होती देत, नंतर वृंदावनमधून मथुरेतून मथुरेला बोलावलं, नंदग्राममधून शेवटी पाठोपाठ करून अक्रूरात सोबत बोलवून घेतलं त्याला, आणि मग दुसऱ्या दिवशी पहिले तर हत्ती सोडला त्याच्या कोहल्या पीठ, त्याच्यातून वाचला तर मग इथे चाणूर मुष्टेक हे त्याचे सगळे बलवान, वसुदेव सुतम देवम जो श्लोक आहे, कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम, ते कंस चाणूर असे 4 पहलवान आणून ठेवले, याच्यासोबत लढा तुम्ही कृष्ण बलराम, तो कृष्ण म्हणतो की हमारी तुम्हारी बराबरी कैसे हो सकती है,
एवढं मोठे पदवान तुम्ही, आणि आम्ही तर 16 वर्षाचा बाल मुलगा, सडपातळ. कृष्ण की असा मोठा मोठा नव्हता, सडपातळ होता, स्लिम होता, व्यवस्थित होता बांधा, नॉर्मल जसा साधा असतो तसा 16 वर्षाच्या मुलाचा. खूप मस्क्युलर सिक्स पॅक अँड रिप्ड अँड असे खूप बेंडक्या होत्या आलेल्या असं काही नव्हता, किंवा अगदीच हड्डी पसली लुकडा लकडा तसाही नव्हता, नॉर्मल, बस सगळं नॉर्मल, पूर्ण जीवन त्याचं रोल मॉडेल नॉर्मल होता. त्याचे दैवी आविष्कार चमत्कार वेगळे, पण रामाचं जीवन नॉर्मल जसं माझी त्याची बरोबरी, सामर्थ्याची बरोबरी कशी होऊ शकेल. तुम्ही एवढं मोठमोठाले पहलवान, जीवनभर आखाड्यामध्ये प्रॅक्टिस केलेलं, आम्ही तर गाय बकरे बकरे चरवतो. त्यांच्या सामर्थ्याचा विचार करायला हवा ना राजा. ते दोन प्रकारे म्हटलं त्यांनी, ऑफकोर्स कुठल्याही माणसाचं देवासोबत काय सामर्थ्याचं कंपॅरिझन होणार आहे, पण तो तिथे जमा झालेल्या प्रजेसाठी म्हणतोय. देख तुम्ही विचार करा की हा राजा बरोबर आहे का तुमच्यासाठी कंस, की जो सामर्थ्याचा न विचार करता केवढा तामसिक राजा आहे. असं करायला बघा योग्य, एका पहलवानाला नाही का लहान मुलाला लढवायला हवं, की ते रेव्होल्यूशन आहे नॉन व्हायलंट. तर त्यांनी इट वॉज व्हेरी रेव्होल्युशनरी कॉन्व्हर्सेशन, की तो जे बोलतो ते ऐकून सगळ्या प्रजेच्या मनात लक्षात यायला आला एक एक गोष्ट जी त्यांनी म्हटली ती. इज दिस राईट ऑर शुड दिस किंग बी रिमूव्ड, टाइम इज अप म्हणून. सो अँड ऑफकोर्स तो देव असल्यामुळे तेही सामर्थ्य बरोबर नव्हतं, पण इफ दॅट्स वॉट दे वॉन्ट, दॅट्स वॉट ये यथा माम प्रपद्यंते, या भगवद्गीतेत म्हणतो काम तथैव भजामि. तुला तुला लाथा खाऊन मारायचं आणि तर लाथा खाऊन, जे तुझी इच्छा जशी ते प्रत्येकाची इच्छा करू, तुला मिठी मारून जर माझ्यासोबत राहायचं असेल तर ये जवळ, मिठी मारून मी ठेवतो जवळ प्रेमाने, मित्र बनून तर मित्र बनून, प्रेयसी प्रिय बनून तर प्रेयसी बनून, भक्त बनून शिष्य बनून तर शिष्य भक्त बनून, आई बनून तर मी पण तुझं बाळ म्हणून समोर येईल. असं जे जसं ज्या प्रकारे, तर इथे जे सामर्थ्य का न विचार कर, पौरुषम जो शब्द आला, पौरुष म्हणजे सामर्थ्य, टेस्टॉस्टेरॉन और मॅस्क्युलिनिटी, जसं कोणाची केपेबिलिटी किती आहे याचा विचार न करता जे केला आहे ते तामसिक. मोहादारभ्यते कर्म यत्तत् तामसमुच्यते, यद म्हणजे दिस, तत् म्हणजे दॅट, तामसम उच्यते पुन्हा इज कॉल्ड कर्म विच मोहाद आरभ्यते, जे मोहाद्वारे प्रारंभ केला जातं, जे नेसेसरली बरोबर नाही आहे की चूक आहे नाही, पण आपल्या मुलाच्या पुढच्यासाठी काही करप्शन फ्रॉड पटो पटो खोटं नाटं कसंही करून करणं समोर लावून देणं, का कारण मुला प्रिय आहे म्हणून, हे सगळे तामसमध्ये, या कॅटेगरीत कुठलेही आलेले तामस कॅटेगरीमध्ये पडतात. आता जे मी डिस्क्राईब केले ते जो कर्म परिणाम हानि हिंसा और सामर्थ्य को न विचार कर केवल अज्ञान से आरंभ किया जाता है वह तामस कहा जाता है. सो सात्विक राजसिक तामसिक ज्ञान झालं मागच्या वेळेस, सात्विक राजसिक तामसिक कर्म झालं यावेळेस. आता ज्ञान आणि कर्म हे परस्पर धरून आहेत, हे चौथ्या पाचव्या अध्यायांमध्ये आलेलं आहे. कर्म तिसऱ्या अध्यायापासून सुरू झालं, कर्मयोग, कर्म संन्यास योग, ज्ञान कर्म संन्यास योग, सर्व कर्म च अखिलम पार्थ ज्ञानेन परिसमाप्यते, कि सगळ्या कर्माचा एक उद्देश आहे अर्जुना एकच, समजून टू लर्न द लेसन, त्याच्यातून कळायला, ज्ञान निर्माण व्हायला हवं. जे काही कर्म करतात ते फळासाठी नको करायला, त्याच्यातून काहीतरी शिकायला करायला हवं. फळ म्हणजे राख, यज्ञाच्या शेवटी राख राहते, ठीक आहे थोडीशी, पूर्ण राख खात नाही बसत, यज्ञ क्या अभी ढेर सारी राख हुई तो अभी खाओ उसको चमचा चमचा भरून, पूर्ण राख खात नाही, ठीक आहे मिळालं थोडंसं कपडा लावतो, तसं कर्म केलं त्यातून जे फळ मिळालं थोडंसं ग्रहण करतो आपण, जे काय त्यातून चांगलं असेल, पण त्याची जे आहुती झाल्या, त्याचं जे तेज निर्माण झालं, त्यातून जो अनुभव मिळाला, त्याची जी सात्विकता प्रकट झाली यज्ञाची, जशी ज्ञान रूपाने ती समज जी आली,
ते लक्षात झालं, ते कळलं, त्यानिमित्ताने जे ध्यान झालं, जे मंत्रोच्चार झाला, ती जी प्रवृत्ती बदलली, ते तसं तो म्हणतो की कुठलंही कर्म केलं, काही कोणतेही कर्म शेवटी राख होते. फळ 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 जे म्हणते ती राख असते. ते खूप चाटत खात नको बसायला, त्या लालसेनी नको. कोणीच आजपर्यंत यज्ञ याच्या श्री नाही गेले की अरे यज्ञ करते, चलो बड़ा यज्ञ करते. क्यों? बहुत राख मिलेगी. चलो राख चाहिए अपने को, चंदन की राख चाहिए. चलो चंदन के 100 मन लकड़ी लेके आओ, जितना पैसा चाहिए चलो चंदन के यज्ञ करते. क्यों? चंदन की राख. अरे गधे राख राख होती है, चंदन के राख में से चंदन नहीं मिलेगा, है ना? चंदन निकल गया कसा, सुवास रूपाने निघून गेला चंदन सगळीकडे दरवळला. ते खाऊन राहिला ते नुसतं कार्बन आहे, सगळ्यांचे राख ते सेमच आहे. तर तसं कर्म जे कुठलं कर्म करतं ते त्या राख खाण्यासाठी नाही, उद्देश फळ मिळण्याच्या उद्देशाने, त्यातून शिकायला काय मिळतं हे उस भगवद्गीतेत सुरुवातीलाच येऊन गेलेलं आहे की ते ज्ञानाने पुढे तुझी प्रगती ज्ञानाने होईल, फळांनी नाही होईल. फळांनी इथे अकळ हा इथे दाब बॅगेज खूप हातामध्ये सुटकेस घेऊन झालेले पटपट पटपट निघून जातात समोर, की नुसते खांद्याला बॅकपॅक लावला सटकन निघून जातात. घाई झाली तर 2-5 मिनिट में सुद्धा विमान निघणार आहे, दोघेही निघाले. आणि दोन मोठ्या 50-75 पाऊंडच्या सुटकेसेस आहे, आणि मागेही लावला डोक्यावर धरला आहे, आणि एकाने नुसते त्याला हातात ओके वॉटर बॉटल आहे, कोणता सामान निघून जायला. खूप बोजा घेऊन असलेला आहे की नाही, बहुत पसारा मत करो म्हणून त्यांनी म्हटलं होतं. बहुत कर थोडे की आस, बहुत पसारा जिनके या वो गए निराश. विमान निघून गेलं, अरे अरे यार मैं हमें सोबत होता, हम एकच विमानात उतरलो, उसको मिल गया मेरे को नहीं मिला फ्लाइट, वो निकल गया आगे. ये कसा बराबर चूक चिडचिड करून आले एअरलाइनवर, तुम्ही 15 मिनिट नंतर आले ना त्याच्या. हाँ तो मेरा सामान था ना, तो तुम्हारा प्रॉब्लेम है, सामान किसने लाने को बोला तुमको. हे तर्क जर लावला तर ते सगळी हे जीवनाची गाथा आहे या उदाहरणाला धरून. जितकं सामान ते जितके फळ 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 केले कर्माला धरून, तितके सामान सामान अजून एक सुटकेस एक्स्ट्रा लगेज एक्स्ट्रा बॅगेज का, फळाच्या अपेक्षेने कर्म केलं. और ये चाहिए और वो चाहिए और वो चाहिए, घ्यायला काय हवं होतं? लाईट वेट, लाइट ट्रॅव्हलर, ज्ञान समज. त्या समजेने स्पिरिच्युअल एव्होल्युशन होईल, फळांनी मटेरियल एव्होल्युशन होईल. आपण स्पिरिट आहो, मॅटर इथे सोडून जातो जायला हवं. तर मटेरियल एव्होल्युशन आहे की अजून चांगली कार, अजून चांगलं घर, अजून चांगलं जे काय, अजून मटेरियल ब्युटिफुल छान, की स्पिरिच्युअल एव्होल्युशन? स्पिरिच्युअल एव्होल्युशन मॅटरने कसं होणार? स्पिरिच्युअल एव्होल्युशन ज्ञानाने होणार. फक्त जितके जास्त ब्रॉडन समज होईल, जितके जितके अजून आविष्कार होईल, बुद्धीमध्ये प्रकाश पडेल, तितकं तितकं अजून पर्स्पेक्टिव्ह लक्षात येईल, ते स्पष्ट स्वच्छ क्लिअर पूर्ण वेळ दिसायला लागेल कन्सिस्टंटली. तर त्यासाठी हे म्हणून कृष्णाने केवढं सुंदर गीता आहे, केवढे सुंदर प्रकाश टाकला आहे, केवढा का विलक्षण देव आहे. कोणत्या शास्त्रामध्ये कोणत्या धर्मामध्ये कोणी एवढं इतकं इतकं फॅन्टॅस्टिक ज्ञान दिलेलं आहे प्रकाश करणारा. म्हणून कृष्ण आणि म्हणून गीता सगळ्यात विलक्षण आविष्कार आजपर्यंतचा एफिशियंट. तर ज्ञानासाठी कर्म करायचं, आणि जेवढं जेवढं आवश्यक तेवढी राख डोक्याला लावून घ्यायची, त्याला पावन पवित्र प्रसाद रूपाने ठेवून घ्यायचा स्वतःजवळ. 26वा श्लोक इज वन ऑफ माय व्हेरी फेवरेट श्लोक्स. मी बी हा श्लोक करू आज आणि थांबवू शकतो, बघू कित कुठपर्यंत पोहोचतो. इट्स वन ऑफ माय व्हेरी फेवरेट श्लोक्स इन दिस चॅप्टर. आवडता श्लोक आहे, सगळ्यात आवडता नाही, असा नंबर 1 वगैरे नाही आहे. नंबर 1 सगळ्यात महत्त्वाचा श्लोक स्वतःसाठी स्वतः निवडायला हवा भगवद्गीतेतला. आय विल एनकरेज यू टू स्टडी द गीता, टू पिक वन वर्स, एक श्लोक. पूर्ण 700 श्लोकांपैकी एक कोणता तरी श्लोक, प्रत्येकासाठी तो वेगळा असू शकतो, काही हरकत नाही आहे. नॉट ओनली दॅट, प्रत्येकाच्या जीवनाच्या स्टेजमध्ये तो श्लोक वेगळा असू शकतो. आत्ता कुठल्या स्थितीमध्ये, मनस्थितीमध्ये भगवद्गीतेचा अभ्यास करताना मला सगळ्यात जास्त हा श्लोक कनेक्ट होतो, रेझनेट होतो,
बरोबर वाटतो असं होऊ शक्य आहे. आणि 2 वर्षानंतर अजून प्रगती, अजून विचार, अजून ब्रॉडन झाल्यानंतर हो ते अजूनही चांगलं आहे. पण हा मला जास्ती अजून वर नेतो आहे श्लोक. असंही होऊ शकतं त्याच व्यक्तीच्या जीवनामध्ये एक श्लोक श्लोक बदलत बदलत जाऊ शकतो. किंवा 10 लोकां 10 ही लोकांसाठी 30 गीतांमध्ये पण श्लोक प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. पण हे त्याला त्याच्या तिच्या जीवनातील जे त्या दृष्टीने अभ्यास करेल की विच एक सूत्र, विच फॉर्म्युला कनेक्ट्स विथ मी द मोस्ट. आय हॅव वन, आय विल नेवर टेल यू विच, बिकॉज कारण मग त्याने इन्फ्लुएन्स होईल. मग असं वाटेल की काहीतरी कारण असेल त्या श्लोकासाठी. पण अंटिल यू आर देअर यू हॅव टू पिक युअर श्लोक. दिस यूज टू बी वन ऑफ माय श्लोक्स. देर वॉज अ स्टेज माझ्या साधनेमध्ये की हा मला खूपच आवडायचा. तसा मी असं नाही म्हणलं की हा सगळ्यात आवडता आहे, नाही आहे ना, नक्की नाही, 100% नाही आहे. पण आवडता आहे की नाही, आय हॅव क्रॉस दिस ब्रिज, आय हॅव बीन हिअर, आय हॅव लव्ह दिस बिफोर. आणि अजूनही माझ्या सुंदर मेमरीज आहेत त्याचे. हे जसे यात्रेमध्ये म्हणतो, ओ या वी वन देअर, खूपच छान होता, खरंच आवडलं होतं, किती सुंदर फुलं होते, काय पहाड होते. मग ते तुमचं बेस्ट ठिकाण आहे का? नाही, आवडतं मला, पण बेस्ट आय कॅनॉट से आज. कारण का असं कसं? कारण मग त्याच्यानंतर आम्ही अजूनही यात्रा केली, अजून गोष्टी ठिकाणी गेलो. तसं तसं पण बेस्ट कोणतं होतं आहे ना? मी तुम्ही तिथे गेल्याशिवाय कसं कळेल? यू टेल मी. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की बेस्ट ठिकाण मी पाहिलेलं सगळ्यात हे होतं. हो का? पण तुम्हाला काय कळेल जर इफ यू हॅव्हन बीन देअर? कसं कळेल कोणालाही? तुमचं मला कसं कळेल? माधवी म्हणते की इतकं जग पाहिलं आहे पण काश्मीर सारखी जागा नाही सुंदर पाहिजे. अजूनही म्हणते किती ठिकाणी जाऊन आलो, म्हणते काश्मीर सारखं सुंदर ठिकाण नाही पाहिलं. मला सांगते आणि मी मान्य करतो, स्वीकार करतो, पण मला समजूच कसं? मी कधी आजपर्यंत एकदाही काश्मीरला नाही गेलो. हाऊ कॅन आय नो वॉट शी इज टॉकिंग अबाउट? शी नोज हर ट्रूथ. आय नेवर नो अंटिल आय गो देअर. मे बी आय अग्री, मे बी आय वॉन्ट, बट अंटिल देन मला शक्य नाही. तसंच हे कम्पॅरिझन असतं याच्यामध्ये, कधी चुकूनही मनात हा विचार नको याला. कारण तो चुकीचा विचार आहे की हे तितके पोहोचलेले आहे, हे असे समोर आहे, आणि हे आपण मागे आहे, आणि आपण कमी आहे, किंवा आपण तर सात्विक आहे, हे लोक कसे आहेत, कसे अजून यांना काय माहिती किती जन्म लागणार आहे. हे एकदम रेड क्रॉस चुकीचा. आपल्यापेक्षा सुपेरियर कोणी किंवा आपल्यापेक्षा इन्फेरियर कोणी याला काही अर्थच नाही आहे. हे वे टाइम वेस्ट हा विचार करणं म्हणजे, बिकॉज दॅट्स नॉट द ट्रूथ. एखाद्या स्वप्नामध्ये एखाद्या स्वप्नपात्राने म्हणा की अरे आता यार ये तो अच्छा वाला, इसको तो अच्छा बना दिया सपने में, मेरे को बुरा बना दिया, याला काही अर्थ नाही अरे बा राजा. ते स्वप्नानंतर सगळे तुम्ही एक तोच आहे ना. एक ही इन एक ही, जसं मगाशी ध्यानाच्या वेळेस मी म्हटलं ढगामध्ये, या ढगाने म्हणणं अरे याला खूप जास्त आकाश मिळालं यार, मला तर थोडंसंच आकाश मिळालं, अपने को फूलना पडेगा, अपने को भी ज्यादा आकाश मिळेला. असं ना राजा, सगळ्यांमध्ये तेच एकच आकाश आहे, आपण या सत्रातच करतो सेम आहे. आकारावर नको जाऊ. तसं डोंट एवर कम्पेअर एनिथिंग विथ एनी वन, स्पेशली स्पिरिच्युअल आध्यात्मिक. आपण जिथे ज्यावेळी आहे ते फर्स्ट क्लास आहे, मस्त आहे, परफेक्ट जागी आहे. सगळ्या जे आपल्या जर जीवनात गीता आली आहे, कृष्ण आहे, आस्था आहे, श्रद्धा आहे, प्रेम आहे, भक्ती आहे, ते इक्वल लेवलवर आहे सगळे ज्याच्या कोणाच्या जीवनामध्ये आहे ते तसे. सो ऑल दिस टू से की दिस इज अ व्हेरी गुड, एक खूप सुंदर श्लोक आहे हा 26वा श्लोक. मुक्त संगो अनहम वादी धृत्युत्साह समन्वितः सिद्ध सिद्धो निर्विकारः कर्ता सात्विक स उच्यते. मुक्त संगो अनहमवादी धृति उत्साह समन्वितः सिद्ध असिद्ध निर्विकार कर्ता सात्विक उच्यते. ज्ञान सांगून झालं, कर्म सांगून झालं. आधी ऑलरेडी समजून सांगितलंय की ज्ञानासाठी कर्म करायचं, आणि कर्म करायच्या आधी विचार करायचा. ज्ञान म्हणजे ज्ञानाचं संपादन करायचं, म्हणजे परस्पर जुडलेले आहे. थिंक अँड देन ॲक्ट, अँड आफ्टर यू ॲक्ट थिंक अबाउट वॉट हॅपन.
विचारपूर्वक कर्म कर, कर्म केल्यानंतर विचार कर, याच्यातून काय मिळालं, ज्ञान काय, प्रश्न समजून समज काय मिळाली, शिकवण काय मिळाली, यातून हे लिंक्ड आहे. याच्यातून एक मजल दरमजल, जसं लहान मुलांना दाखवतो असं करत 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 वर चढलं जातं, मजल दरमजल करून स्पिरिच्युअल एव्होल्युशन. मटेरियली परफॉर्मिंग द टास्क, शरीराच्या मदतीने कर्म करणं आणि आत्मरूपाने विचार करणं. आत्म्याच्या प्रेझेन्समुळे शरीर कर्म करू शकते, शरीराने कर्म केल्यावर आत्म्याला अजून काहीतरी शिकायला मिळतं, आत्म्याच्या पुन्हा प्रेझेन्स असल्यामुळे शरीर अजून कार्य करू शकते, ते अजून शरीर कार्य केल्यानं, कारण आत्मा नसला तर मुर्दा काही कार्य नाही करू शकत, त्याला उचलून न्यावं लागते, है ना, त्याचे गुलाबजाम ठेवतात तेही खाऊ नाही शकत, तो टाळूवर मेंदूवर एवढा मोठा लोण्याचा गोळा ठेवतात तर काही पसरत नाही, तो काहीच नाही करू शकत, है ना, कोणाच्याच. तर पण आत्मा असला तर शरीर कार्य करू शकते, कार्य केल्यानंतर त्याच्यातली जर शिकवण जर धरली तर मग आत्मा अजून उन्नत होतो, उदनत उन्नत वर. असं करत करत हे कर्म आणि ज्ञानाचं जे लिंक आहे याने आपलं स्पिरिच्युअल एव्होल्युशन होऊ शकतं. सो या दृष्टीने जो करता, आता त्याच्यामुळे करता ज्ञान आणि कर्म हे दोन्हीला एक्सरसाइज करणारा, प्रोसेस करणारी, करता म्हणजे करणं, डुअर परफॉर्मर म्हणजे तुम्ही मी. आता त्याच्या तीन श्रेणी सांगेल तो, सात्विक राजसिक तामसिक. सात्विक काय, मुक्त संगो अनहमवादी. मे बी यू शुड से दिस श्लोक विथ मी अ लिटल बिट. मुक्त संगो अनहमवादी, मुक्त संगो अनहमवादी, धृति उत्साह समन्वितः, धृत्यत्साह समन्वितः, मुक्त संगो अनहमवादी, धृत्युत्साह समन्वितः, सिद्ध असिद्ध निर्विकारः, सिद्ध्य सिद्ध्यो निर्विकारः, कर्ता सात्विक स उच्यते, कर्ता सात्विक उच्यते, सिद्ध्य सिद्ध्यो निर्विकारः, कर्ता सात्विक उच्यते. आता मी पहिली ओळ पूर्ण म्हणतो, तुम्ही पहिली ओळ म्हणा, मग मी दुसरी ओळ म्हणतो, तुम्ही दुसरी ओळ म्हणा. मुक्त संगो अनहमवादी, धृत्युत्साह समन्वितः, मुक्त संगो अनहमवादी, धृत्युत्साह समन्वितः. हा 26वा श्लोक आहे, 18वा अध्याय. सिद्ध्य सिद्ध्यो निर्विकारः, कर्ता सात्विक उच्यते, सिद्ध्य सिद्ध्यो निर्विकारः, कर्ता सात्विक उच्यते. सुंदर श्लोक. हिंदीत काय, जो कर्ता संग रहित अहंकार के वचन न बोलने वाला, धैर्य और उत्साह, टेनेसिटी बट ऑल्सो एंथुजियाज्म से युक्त, तथा कार्य के सिद्ध होने और न होने में हर्ष शोक आदि विकारों से रहित है, वह कर्ता सात्विक कहा गया है अर्जुन. म्हणजे कृष्णाचं उदाहरण आहे, रामाचं उदाहरण आहे. धृती म्हणजे धैर्यपूर्वक, अडेग राहून, ग्रेट. धृतीचं बेस्ट डिस्क्राईब करायचं असेल तर फिनिशिंग व्हॉट यू स्टार्ट, नॉट गिविंग अप. बोर झाला म्हणून, कंटाळा येत आहे म्हणून, दुसरं काहीतरी करावं वाटतं म्हणून, नीट नाही होऊन राहिला म्हणून न सोडणं, फिनिशिंग. पण उत्साहपूर्वक, खूप हेरमुसलं, शिया दे, बोर होत आहे, खूपच उत्साहपूर्वक, उद साह वर, एन्थुझियास्टिकली, एन्थुझियाझमनी, एनर्जेटिकली, नेवर नेवर बोर्ड. ना, कृष्ण आणि रामाच्या चरित्रात ते दिसून पडतं कुठल्याही कार्यामध्ये त्यांच्या. तर या श्लोकाचा, हा आजचा शेवटचा श्लोक 26, मुक्त.
ये फ्री छूट गया संग। ये तो कर्माबद्दल संग तो है ना, म्हणजे मग जर संग शब्दाला पुन्हा तर कर्ता सात्विक उच्चते, तर कशा आहे फळांपासून झंझट। एकदा तर डोक्यावरचा ताप निघून गेला, डोक्यातला पागल कचरा निकल गया। काय हे केलं तर हे मिळालं पाहिजे, असं केलं तर असं मिळालं, हे फायनली डोक्यात प्रकाश पडला की असं नसते रे बाबा, आणि असं न झालं आणि नको आहे, तो मुक्त संघ झाला, झंझट फ्री, गाठोड फेकून दिला एकदम बिंदास मस्त, लंबे कर चलो यार, छूट गए, भागो यहां से निकलो, तो मुक्त संघ। मुक्त संघो अन अहम वादी, मुक्त संघो न अहम वादी, अहम वाद नहीं जे म्हणते स्वतःच खूप प्रॉमिनंट काहीतरी म्हणतो नाही इंडिव्हिज्युअलिटी हे समोर केलं, कारण आम्हाला असं वाटतंय आपण असं करायला हमको जे सर सगळ्यांना जनरली धरून चालणार आहे, ब्रिंगिंग एव्हरी वन अलॉन्ग रादर दॅन सेइंग असं आणि तसं है ना। मुक्त संगो अनहमवादी धृती धैर्य बुद्धी ग्रेट असणं, माइंड ओवर बॉडी ज्याला म्हणतो, की जरी शरीर थकलं असलं जरी मन बोर होत असलं तरी धृती म्हणजे शेवटी धीर बुद्धीने विवेकचा विचार करून की हो आय नो बोरिंग आहे, मनाला म्हणणं की यस बोरिंग आहे, हो थकलो आहे शरीराला म्हणणं, पण मी तुम्ही दोघांच्या वर आहे। तिसऱ्या अध्यायात कर्मयुगातलं शेवटून दुसरा श्लोक द सेकंड फ्रॉम द एंड, त्याच्यात सांगतो की इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, बुद्धीपेक्षा ही आत्मा श्रेष्ठ आहे, तो तू आत्मा आहे, तस्मा देअर फॉर विचार करून यू कॅन कंट्रोल हे जे कन्फ्युजन आणि भीती वाटते सगळं ते, तर बुद्धी आत्म्याच्या जस्ट खाली सांगलेली आहे त्याचं सामर्थ्य। तर धृतीमध्ये आहे की मनाला समजावलं जाऊ शकतं बुद्धीने विचार करून, आणि शरीरालाही दिलासा दिला जाऊ शकतो, तर ती धृती, पण उत्साह ऑल्सो है ना एन्थुझियास्टिकली इच्छापूर्वक, धृती उत्साह समन्वित इन्फ्यूज कंबाइंड जॉईंट, त्यांचा समन्वय करून म्हणजे एकाने दुसऱ्याला समजून दुसऱ्याने याला समजून की चल तू तुम्हाला थोडं काहीतरी मजल दर मजल, धैर्य धारण करणं उत्साहाला वर करणं, उत्साहवर्धक, आणि उत्साह आहे म्हणून ठीक आहे धैर्याला वर आणणं, एन्थुजियास्टिक आहे चल चल चल, अरे होत आहे होत नाही हो जाएगा चल चल थोडं कर ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, उत्साह कमी झाला तर धैर्य वर असला तर नाही बघ ना इथपर्यंत आलो ना बघ ना 80% झाला चल ओके ठीक आहे, धृती उत्साह त्या शब्दाचं समन्वय समन्वित हे खूप अगेन 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 पुन्हा पुन्हा विलक्षण भाषा आहे या स्वयंपद्मनाभस्य, हे परफेक्ट च्या मुखातून निघालेलं परफेक्ट आहे, याचं अनटोल्ड ग्लोरी आहे, किती यातून सौंदर्य निघतं, ते सूक्ष्म आहे किती प्रभावशाली आहे ते, एवढं सुंदर मध्ये शब्द समन्वित धृती उत्साह, नुसते चिपकून नाही दिले आहे आसान असा अँड अँड बट करून, की ते याच्यामध्ये संकेत आहे की ते एकमेकाला धरून वर नेतात, धृती उत्साह समन्वित, जसं कोणी स्त्री पुरुष नवरा बायको पती पत्नी असू शकतात, एक धैर्यवान असू शकते एक उत्साही असू शकते, धैर्यामुळे उत्साहावर येतं, उत्साहामुळे धैर्य धारण केल्या जातं, सिद्ध असिद्ध निर्विकार अँड वाईल डुईंग दिस, ही यात्रा सुरू असताना इन दिस जर्नी नॉट अ थॉट, कुठे विचार नाही की सिद्ध होईल की असिद्ध, काम बन जाएगा नाही बन जाएगा, ऍडमिशन मिळेल की नाही मिळणार, प्रमोशन होईल की नाही होणार, लोकांना आवडेल की नाही आवडणार, मला ए ग्रेड चांगले रिव्ह्यूज मिळतील की नाही मिळणार, बॉस खुश होईल की नाही होईल, मुलं ऐकतील की नाही ऐकणार, सिद्ध असिद्ध निर्विकार, केवढी सुंदर स्थिती आहे मनाची, विचार पण निर्विकारी, विकार नाही आहे, कीड नाही लागली आहे, सडून नाही राहिला आहे, डिग्रेडेशन नाही, निर्विकारी नारायण स्थिती समजल्या जाते, जसा तो शेष शय्येवर जसा बघतो आपण झोपलेला मस्त निर्विकारी आरामात फर्स्ट क्लास लक्ष्मी पाद म्हणलं, क्या मजा बॉस की, क्या ऐश आहे भगवान की, लक्ष्मी चरण चंपी कर रही
because she's attracted to Nirvikar Pada. She wants to be there where there is Nirvikar, of her own volition, at the feet of the Nirvikari Narayan. Nirvikari means pure Vikarnastila. The Bindas, first class, Dhamadam, Nir Siddhya Siddho Nirvikara, Karta, Ashiji Aste, Karta Karanari, Stri, Sattvika Uchate, Ti Sattvika Ahe. म्हटलं जातं उच्चते म्हणजे इज कॉल्ड इज नोन एज सात्विक. जो करता संग रहित अहंकार के वचन न बोलने वाले, धैर्य और उत्साह से युक्त तथा कार्य के सिद्ध होने और न होने में हर्ष शोक आदि विकारों से रहित, वह सात्विक कहे जाते हैं. होना रहा खूब खुश 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 हो रहा हो जाएगा हो जाएगा हो गया हो गया. आणि नाही हो रहा हेर मसले इतकं चांगली मॅच खेळली, इतकं परफेक्ट, इतकं व्यवस्थित पण जे शेवटचा गोल नाही मिळाला म्हणून सगळं डाऊन, सगळं बेकार, सगळं तोडता फेकत असं नसणार आहे ना. मुक्त संगो अनहंवादी धृत्युत्साह समन्विता सिद्ध सिद्ध्यो निर्विकार कर्ता सात्विक उच्यते. जय श्री कृष्ण. हरि बोल. कृष्णं वन्दे जगद्गुरुम्.